समजा आपल्या समोर येत आहे सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध निलेश स्मृती जावळे जावळे संघाच्या बाजूने नाटबिकेचा कॉल लागला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजे सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्राईकला आपण करण मडवीला पाहू शकतो आणि नॉन स्ट्राईकला भूषण दामापूरकर आणि या गोलंदाज अपकमिंग स्टार मनीष कडू षटक हाताळत असताना हा ट्रॅकर बॉल स्वागत केलाय. मोस्ट वेलकम करण मडवीच्या बॅटमनच्या रात्री आलेला हा लांबलचक षटकार. आपल्या नावाची दबदबा आपल्या नावाचा ब्रँड आणि आपल्या नावाचं वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपण करण मडवीला पाहतोय. फार नाव चर्चेमध्ये. सर्व फॉर्मॅट ज्या खेळाडूनं गाजवून सोडलेत आणि सारे रेकॉर्ड उरंतले की सर्वात श्रीमंत खेळाडू अशा अनेक उपमा ज्या खेळाडूच्या नावावर राहिल्यात तो करण त्याच्या बॅटमधून आला आहे. षटकार हलक्या तर खेळत असताना त्यावेळेचा चेंडू आपल्याला थोडासा लोअर फुट टॉस पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये माननीय श्री सुनीलजी मारुती घरत यांचं सुद्धा शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांसुद्धा आपण स्वागत करूयात. दोन चेडूमध्ये धावपटला धावा लागल्या गेल्या त्या सात धावा. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ म्हणण्यानंतर सुनील शेठ मडवी यांचा संघ सातत्यानं रायगडमधील एक दिग्गज पुरस्कर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आज करताना चिरणेरच्या क्रीडांगणावर सुद्धा तालुका नियमामध्ये त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळाला. दोन सामने ते संघानं जिंकले होते. शेवटच्या क्षणाला मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये पराभव वाटायला जरूर आलाय. पण आज ग्रामीण संघ खेळताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू निघून चालला. इट्स अ नो बॉल आणि तू मात्र चेंडूवर मिळते लिया पाच जाबा. पाहायला गेलं कमरीच्या अगदी उंच असलेला चेंडू योग्य निर्णय पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या माध्यमातून दीपकजी बोराडे आपण यांना स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून पाहू शकता आणि या गणेशजी पॉपिस्कर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये येणार. पॅनेल संपूर्ण स्पर्धा कव्हर करते आणि सध्यानं जर निरजी राणावत यांना आपण जर पाहिलं तर 77 बिग बॅशमध्ये सुद्धा पंचांच्या माध्यमातून चांगली त्यांनी भूमिका साकारली. नेक्स्ट बॉल फ्री हलक्या त्यानं जरूर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पण यॉर्क चेंडू पूर्णपणे ब्लॉक करत असताना खरं तर गोलंदाज मनीष कडू एक नवा सितारा एक नवीन चेहरा आहे. निलेश स्मृती जावळे संघातून खेळताना आपण अनेक वेळा त्याला पाहिलं आणि सध्या जर विचार केला तर तालुका नियामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळला. उलवी नोड परिसरातील एक नामांकित स्पर्धा उलवी नोड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी मनीषशी पाहायला मिळाली आणि नाव डोळ्यासमोर आल्यानंतर सध्यानं रायगडमधील रणजी क्रिकेटची स्पर्धासुद्धा निलेश स्मृती जावळे चांगल्या पद्धतीनं आयोजन करत असताना प्रमोद कडू असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा आपल्याला आयोजन दर्जेदार पाहायला मिळालं. मागील महिन्यामध्ये एक दर्जेदार स्पर्धा सुद्धा आपल्या समोर पाहायला मिळाली. रेली स्प्रे मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. थोडीशी इंजरी येते क्या बात आहे. करतन आपल्या या जासे गावचा एक लाडका खेळाडू मित्रांनो ज्याने औल्याच्या मैदानावरती आपल्या फलंदाजीच्या जोरावरती बाईक जिंकली होती असा तडाकेमंद नवी मुंबई सारख्या बलाढ्य संघांना ज्याने पाणी पाजलं तो आपला लाडका छोट्या ज्याच्यावर कालानी झडप घातली मात्र आपल्यातून निघून गेला आणि आजही त्याचं संगीत हे अजरामर आपण या ठिकाणी पाहताय. तरी ते सन्मान करूया. एकेकालचे नव्हे तर आजही एखाद्या युवकाला लाजवतील असे दमदार पावटी प्लसचे खेळाडू रमाकांत खरत साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी भूषण मात्रे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा आपण हा सन्मान करावा. माझी उपदार शाल पुष्पगुच्छ
आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान। सार्थक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रमाकांत घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहताय। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। धन्यवाद सर्व मान्यवरांचे, खूप खूप आभार। ओवर टू विपुल। तर कार्यतन आहेत आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करूया। महेश साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान, मायची उपदर्शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे या स्पर्धेच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहताय। बेलपाडा गावचे जावई बापू कार्यतन पाहू शकाल तुम्ही, मिथुन भाई यांना, सलमान खान के सुपर फॅन त्यांच्या शुभास्ते, कांचन पालकर देखील मला तर वाटतंय बेलपाडाचे जाव आहेत, बलिशेठ देखील बेलपाडाचे जाव आहेत, म्हणजे तीन जाव इथेच आहेत, क्या बात आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। थोडीशी इंजिडी आलाय, राहुल घरात मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला म्हणतात, चिंडू हातावर आदळला आणि त्यामुळे थोडीशी टबेलमॅन रिप्लेसमेंट दिली जाते मैदानाच्या आतमध्ये। एक हार्ड हिटर खेळाडू आहेत राहुल घरत, त्यांचा खेळ आम्ही पाहिला शिडोनच्या क्रीडानगरीमध्ये रणजी क्रिकेटची स्पर्धा गाजवत असताना हलक्या चेंडूवर काय लांबलचक षटकार राहुलनं ठोकले होते। मागील 2-3 वर्षा अगोदर आम्ही राहुलचा खेळ पाहिला आणि या मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असताना राहुल आणि एक नेहमी आक्रमक खेळाडू ठरला। थोडीशी इंजिडी कमी असावी हेच आपण नेपाकडे प्रार्थना करूयात। जाऊया मैदानाच्या आत, मनीष कडू आला समोर, मात्र भूषण आडव्या बॅटनं खेळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळतोय। डीपमध्ये क्षेत्ररक्षक, इथून मिळा जाईल या चेंडूवर एकेरी धावाड, एकेरी धावनिशी धाव पटणार, धावा लागल्या गेल्यात। त्या प्रथमदा बॅटिंग करत असताना सतीश मुद्दी गावदेवी गावठाण संघाच्या बिनबाद 13 धावा, एक चांगली सुरुवात करत असताना गावदेवी गावठाण षटकारानं सुरुवात केली। करण मंडवीनं परसा इन्फॉर्ममध्ये हा खेळाडू बऱ्याचशा स्पर्धा गाजवून सोडल्यात अलीकडच्या कालावधीमध्ये, आजच करतात चिरण्याच्या क्रीडांगणावर एक अर्धशतक पाहायला मिळालं करणच्या नावावर। यंदाच्या सीझनमधील मला वाटतं 15 अर्धशतक त्याच्या नावावर लागत असताना आणि धावपटलावर धावा पडत जर विचार केला तर ते आलेत आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। मनीष कडू थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय, या षटकातील शेवटचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि समोर करण मंडवी हलक्या त्याने खेळून काढलाय, फेवरेट झोन मध्ये त्यानं फटकात खेळचून काढलाय करणच्या बॅटमॅनला हा लांबलचक षटकार। सर्वे सर्वा मनोज शेठ मडवी साहेबांचं सुद्धा इथं आगमन झालं, त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात, आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे। षटकार आलाय करंजच्या बॅटमधून, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट। षटकार आलाय आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत असताना इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। बॅटिंग करत असताना सतीश मुदी गावदेवी गावठाण संघाच्या धाव पटणार, धावा लागल्या गेल्यात त्या बिनबाद 20 धावा। दिली जाईल आणि आतापर्यंत राधेंद्र बाजे चिरले संघाचा हायेस्ट स्कोर आहे, 55 धावा त्यांच्या पाहायला मिळाल्यात। त्यामुळे आतापर्यंत हायेस्ट स्कोर राधेंद्र बाजे चिरले संघाच्या नावावर पाहायला मिळतो। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या 20। पंकज घरात गोलंदाजीसाठी दाखल झाले आणि समोर आपण करण मडवीला पाहू शकतो, वैयक्तिक 4 चेंडू 14 रनवर तो खेळतोय। शरापेक्षा थोडासा दूर राहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप,
आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव जोडली झाली आणि क्रिया धाबीनिशी धापटणार धाबा लागले गेले ते 21 धाबा उरून तालुक्यातील एक मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे स्पर्धेकडे पाहिलं जातं. मेघनाशिक मातृ प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब झाशी आयोजित या रजनी क्रिकेटचा आपण थरार पाहतोय. उरण तालुक्यातील वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा म्हणजे स्पर्धेचे नाव अगदी चर्चेमध्ये राहिलं आहे. आणि आजच्या रात्रीतील हा चौथा सामना आपल्या समोर एका बाजूला पनवेल तालुक्यातील दिग्गज संघ आणि दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील कवदेबी गावठाण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, कॉलिंग खराब आहे आणि इथून मैदानाच्या आतमध्ये नेमके घडलंय का हे मात्र पंच आमच्यापर्यंत कळवतील. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तर या स्पर्धेसाठी आम्हाला सार्थक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रमाकांत खरे साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचे देणगी आले. तर इथे आपण पुढचा सन्मान करूया. प्रकाश म्हात्रे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करूया. मी प्रकाश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि भूषण म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रकाश म्हात्रे साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने आपण यथोचित सन्मान करावा. पंच कदाचित जेवण्यासाठी गेले तर रक्षित आपण या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रमोद आहे त्या ठिकाणी. थोडस क्रुशियल मोमेंट आहे त्यामुळे ऑफिशियल पंच आपण या तपासण्यासाठी गणेश बावीसकर सर ऑन स्क्रीन आपण पाहण्यासाठी या. हा निर्णय क्रॉस झालाय की नाही तपासण्यासाठी या मैदानाच्या आतमधील पंच टीव्ही स्क्रीनवर हे पाहतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय हा पोहोचवला जाईल. योग्य तो डिसिजन हा दोन्ही संघांना मिळावा त्यासाठी या ऑफिशियली पंच येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डिसिजन अजून पेंडिंग आहे. क्रुशियल मोमेंटला खरं तर क्रॉस खेळाडू झालाय की नाही हे तपासलं जाईल. नक्की कोणता खेळाडू बाद असेल हे आपल्यापर्यंत कळवण्यात येईल कारण फार महत्त्वाची विकेट आहे. ही चांगली पार्टनरशिप सुरुवात चांगली झाली होती सतीशमती गावदेबी गावठाण संघाची. करणच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. भूषणनं 1 चौकार लगावला होता. थोडंसं क्रुशियल मोमेंट आहे. अशा वेळी खरं तर इकबरा इव्हेंट्सच्या माध्यमातून जे कॅमेरामॅननं कॅचअप केलाय आणि ते आपल्यापर्यंत टेलिकास्ट करत असताना दोन्ही पंच गणेशजी बावीसकर आणि त्यांच्यासोबत दीपकजी बोराडे एकमेकाशी संवाद साधतील आणि त्यानंतर हा निर्णय पोहोचला जाईल.
भूषण धामापूरकर धावबाद असतील, त्यामुळं पहिला हात राहिला आहे तो म्हणजे सतीश मुती गावदेवी गावठाण संघाला. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला, त्यामुळं येणार पॅनेलचं आपण कौतुक करूया. सातत्यानं उरण तालुक्यामध्ये हा पॅनल येत असतो आणि मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हरसुद्धा केल्या गेल्या आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत आला. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दयानंद मडबी दाखल होत असताना, तर याच दरम्यान आपण मानव एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा मनोज मडबी साहेब यांच्या वतीनं गावठाण यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 5000 रुपयाची देणगी देण्यात आली आहे. आणि एकेकालचे जासई संघाचे दमदार अष्टपैलू गुणवान खेळाडू संदीप ठाकूर साहेब यांना आपण पाहतोय. आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. बाबीचा बाद आपटा लागला तर रिव्हर्सचा फटका स्विच इट करण मडबीच्या बॅटमन आलेला. आजच्या रात्रीतील कलात्मक क्रिकेटमधील विलोभनीय नेत्रदीपक फटका करणनं लगावला हा चौकार. झालेत पण एका धावावर थांबवलं जात आहे आणि एकरी धाबेनिशी धाव पटणार धाबा लागल्यात गेल्यात त्या सतीशमृती गावदेवी गावठाण संघाच्या 27 धाबा. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. मी म्हणेन कमबॅक केले पंकज गरतनं, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्यात मनीष कडूवर आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 7 धाबा खर्ची केल्या त्या गोलंदाजांना आणि महत्वाची विकेट भूषण धामापूरकरला सुद्धा बाद केला. शेवटचा बॉल या षटकातील आणि समोर मात्र करण मडबी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बराच काळ चेंडू हवेमध्ये उडालाय आणि या मॅच मधील गोल्डन विकेट करण मडबी झालाय झेलबा. आपण जी चर्चा करत होतो पंकज गरजची आणि तीच महत्वाची विकेट त्यानं मिळवलं. शेवटच्या चेंडूवर हा थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इनफील्डच्या वरतून खेळण्याच्या नादामध्ये महत्वाची विकेट गमावली होती म्हणजे करण मडबीना. आणि या मॅच मध्ये मी म्हणेन गोल्डन विकेट गोल्डन मोमेंट महत्वाचा खेळाडू बाद केला. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर सतीशमृती गावदेवी गावठाण संघाच्या धावपटणार धावा लागल्या गेल्या त्या 27 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होत असताना डावखऱ्याचे आदित्य टकले पाहायला मिळतात. सुरुवातीला 20 धाबा आल्या होत्या तेव्हा असं वाटत होतं जेव्हा करण मैदानाच्या आतमध्ये होता कदाचित 60-65 धाबा बनू शकतील, पण करण अगदी लवकर बाद झाले. पण दयानंद मडबी सध्या इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे, चांगल्या रीतीनं त्याचा खेळ सुद्धा बहरला. मैदानाच्या आत मनीष कडूला पण नाही इन्व्हाइट केलाय. समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये हा फटका निघून चाललाय. जमिनीला गरंगळत हा फटका पाहायला मिळाला. कार्पेटच्या सहाय्यानं एकेरी धावेतून कम्प्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धाव पटणार धावा लागल्या गेल्या त्या 28 धावा 28 रन्स. करण बाद झाल्यानंतर आता पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल दयानंद आणि आदित्य टकलेला, कारण समोर तेवढाच एक दिग्गज संघ आहे. निलेश स्मृती जावळे संघ म्हणल्यानंतर रायगड ग्रामीण टेनिस क्रीडमधील एक ज्या संघाचा दबदबा होता अनेक वर्ष पाहायला गेला तर प्रमोद कडू अँड कंपनी
चांगल्या पद्धतीनं खेळले या संघाचा नेहमी पाहायला मिळाला. आणि सर या स्पर्धेमध्ये संघाचा बोलबाला आपण पाहत असतो नेहमी तालुक्याने यामधून कळलं तसं सुद्धा निलेश स्मृती जावळे संघाचं नाव सुद्धा तेवढंच आदराने घेतलं जात आहे. पण यावेळचा फटका थोडासा कमकुवत पाहायला मिळाला. मिसलामिंग स्ट्रोक डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथून दुसरी धाव कम्प्लीट केली गेली आणि या दोन धावेनिशी धाव पटलावर धाबा लागल्या घेत जातील त्या म्हणजे सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या 2-30 डावकऱ्यात असा आदित्य टकले त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. नवीन चेहराचा का ते इम्पॅक्ट प्लेअर आहे आणि या मॅचमध्ये त्याला इम्पॅक्ट करावा लागेल. चांगलं आक्रमण करावं लागेल. ज्या पद्धतीनं या क्रीडांगणावर धाबा झाल्यात ना त्या धाबा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला मोठे फडके खेळावे लागतील. समोर मनीष कडू आहे नवीन चेहरा जावळी संघाचा. अकुटप्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा दुरू प्रयत्न पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथून एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे आणि या एकेरी धाबेनिशी धाव पटणार धाबा लागल्या गेल्यात त्या 31. कळण बाद झाल्यानंतर थोडंसं धावांना आळा घालण्याचं काम सध्या जावळी संघाने केलं आहे. समोरच्या संघामध्ये म्हणे ना गळ्यामध्ये लगाम लावण्याचं काम जावळी संघानं सध्या केलं आहे. 3 अवघ्या 4 खर्ची केल्या त्या मनीष कडून. पहिल्या षटकामध्ये 20 जरूर आल्यात पण मागं काय झालं ते विसरून चालायचं असतं आणि त्याच उद्देशानं सध्या मैदानाच्या आतमध्ये जावळी संघ त्या सिच्युएशनला पाहायला मिळतोय. फटका फसला आहे पाठीमागच्या दिशेनं. आणखीन एक विकेट मिळवले आहे म्हणजे जावळी संघानं आणि इथून मात्र दयानंद मडवी होतील झेल बाद. संघाची पण आता मात्र पुन्हा एकदा आपल्या वाटेवर येत असताना जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात मुलं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे निराश होऊ नको कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस. त्यामुळे आता वेळेनुसार चांगला खेळला पाहायला मिळाला. थोडीशी राहुल गरतला इंजिनी जरूर पाहायला मिळाली पण मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ सध्या जावळी संघानं जरूर केला आहे. 18 आणि 5 पाहायला मिळतात. तुम्हाला 25 मिनिटामध्ये 5 टाकून घ्यायचे त्यामुळं आपण स्पीडअप करा जावळी टीम. अन्यथा मात्र 6 हाताळत असताना आपल्याला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आपल्याला टायमर स्क्रीन समोर जरूर पाहायला मिळते टॉस बॉक्सच्या अगदी जवळ मनीष कडूचं षडक महत्वाची विकेट दयानंद मडवीला बाद केला आणि मैदानाच्या आतमध्ये आता 5 क्रमांकावर एक हार्ड हिटर खेळाडू आकाश टकले दाखल झालेत. हलक्या त्याने खेळून काढला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. इथून डीपमध्ये क्षेत्ररक्षण एकेरी धाव मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धाव पटणार धाबा लागले गेल्या त्या 32-32. बऱ्याचशा स्पर्धा सध्या खेळणारा हा मी म्हणे ना सतीश मुदी या गावदेवी गावठाण संघ आणि साऱ्या खरं तर महाराष्ट्रभर भ्रमण करणारा संघ म्हणजे या संघाकडे सुद्धा पाहिलं जातं आणि गावदेवी गावठाण म्हणल्यानंतर अतुल मडवी यांची सुद्धा आठवण सातत्यानं होत असते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तालुका निया असेल किंवा पूर्णपणे इंडिया ओपन फॉर्मॅट असेल या संघाला खरं तर पुरस्कार देईल आपल्या अतुल मडबी आणि या हा संघसुद्धा सध्या ग्रामीण फॉर्मॅट करत असताना यावेळचा चेंडू खालीच राहिला आणि त्यामुळं या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाब येत नाही. या 3 खेळ समाप्त झाला आणि धाव पटणार धाबा लागल्या गेल्या त्या सतीश मुदी गावदेवी गावठाण संघाच्या 3-32. समाप्त झाला आणि धाव पटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 32. अजूनही 3 खेळ बाकी आणि आकाश टकले समोर पाहायला मिळतो आणि गोलंदाजीसाठी दाखल होतात. पुन्हा एकदा पंकज घरात यांना इन्व्हाइट केलाय ज्यानं कमालीचं षटक टाकलं होतं. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिसलामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड इस्ट लॉंग ऑन रिझन आणि डीप विकेटमध्ये हा फटका खेळून काढलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळते आणि इथून मात्र 2 कम्प्लीट केल्या जातील आणि या 2 34 दापटायला लागल्या गेल्यात आणि या षटकातील अजूनही 5 खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली झाली होती कांचनजी मुंबईना गावदेवी गावठाण संघाची जेव्हा करण मैदानाच्या आतमध्ये होता भूषण बाद झाला त्यानंतर करणच्या बॅटमधून सुद्धा आपण एक मोठा फटका पाहायला मिळाला पण तो अगदी स्वस्तामध्ये बाद झाला.
पंकजचा चेंडू पूर्णपणे यॉर्क करण्याचा प्रयत्न, ब्लॉक कॉल आपल्याला डिलिव्हरी पाहायला मिळाली, पण रिप्लेमध्ये पाहू शकता हा चेंडू डावकरी हाताची जी गोलंदाज असतात थोडीशी डुकी डुकी ठरत असते उजव्या हाताच्या फलंदाजांना, आणि हे कॉम्बिनेशन नेहमीच क्रिकेटमध्ये या रोमार्षकपणा अंटर आपण नेहमी पाहत असतो आणि हेच पाहायला मिळालं. अक्रॉस द बॅट न स्क्वेअर पंधराच्या अगदी जवळून हा फटका खेळून काढला, डीपमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात, प्रोटेक्शन चांगलं आहे, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही, या थ्रू चांगला आलाय आणि इक्कीर जमिनीशी धावपटला जाबा लागले गेलेत त्या 35 जाबा 35 रन्स. करंट बाद झाल्यानंतर आता षटकार चौकार येत नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे या संघाचा किती मुख्य खेळाडू आहे हे पाहायला मिळतं. आता जर विचार करता खेडूपाड्याच्या मैदानामध्ये सुद्धा 2 सामने जिंकले होते, त्यानंतर सांगड्याच्या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा 2 सामने जिंकले होते आणि आज सुद्धा चिरडेच्या क्रीडांगणावर 2 सामने कवदीपी कप्तान संघाने सुद्धा जिंकले होते. यावेळचा हा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेनं जेल टिपला जातोय, 14 हात राहिला लागलाय सतीश मोदी गावदेबी गावटाण संघाला आणि इथून आदित्य टकले होतील जेल बाद. आदित्य टकले झालेत बाद आणि मैदानाच्या आतमध्ये 40+ खेळाडू किशोर मडवी दाखल होत असताना 6व्या क्रमांकावर पंकज गरतनं कमालीची गोलंदाजी केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अवघ्या 7 धावा दिल्या होत्या, महत्वाची करंटची विकेट मिळवल्या आणि त्यानंतर एक नव्या आत्मविश्वासानं सध्या गोलंदाजी करत असताना आपण पंकज गरत यांना पाहू शकतो. 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा आणि महत्वाची विकेट सुद्धा मिळवल्या आणि मैदानाच्या आतमध्ये किशोर मडवी दाखल होत असताना अनेक साऱ्या आता स्पर्धा आपल्या रायगड ग्रामीण टेनिस क्रीडमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. दिवसा तेवढ्याच रात्री स्पर्धा, प्रचंड क्रिकेटचं क्रेज आपल्याला अलीकडं पाहायला मिळतं आणि ही सुद्धा उरण तालुक्यात एक मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे स्पर्धेकडे पाहायला जाते, कारण कांचनजी या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये 6 षटकांचे सामने क्वचितच तुम्हाला पाहायला मिळतात आणि जसे गावमध्ये भव्य दिव्य आयोजन, मुशिंददा मात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न याच फटक्यांसाठी करतं किशोरजी मडवी हे ओळखल्या जातात. पण इथून या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही, आकाशनं सांगितलं की इथून थांबायचं आहे, आपल्याला आता पार्टनरशिपची चांगली गरज आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे, 35 धावा आपण लागत असताना समोरच्या दिशेनं फटका खेळून काढला पण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये या चेंडू अडवत असताना बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते म्हणजे पंकज गरत यांची आणि इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. डाव पटणार धाबा लागल्या गेल्या त्या सतीश मोदी गावदेवी गावठाण संघाच्या 4 बाद 35 धाबा. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्यात पण त्यानंतर 18 चेंडूमध्ये अवघ्या 15 धाबा आल्यात गावदेबी गावटाण संघाच्या. जर आपण स्कोरबोर्डवर नजर टाकली तर थोडंसं बॅकफूटला नेलंय जावले संघानं, त्यामुळं कमालीची गोलंदाजी म्हणायला गेलं पंकज गरत, मनीष कोडू आणि पुन्हा एकदा पंकजचं आपण कौतुक करूयात. साहिल आलाय त्याचं स्वागत केलं जात आहे, आकाश टकलेच्या बॅटमधून लॉग ऑनच्या डोक्यावर लगावला हा षटका. फिर शोर आएगा, इनका तो वक्त आया है, हमारा दौर आएगा आणि षटकार येत असताना आकाश बॅट मधून पाहायला म्हणाला 41 धावा धावपटणार लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साहिलला एकच स्वागत केलंय आकाशनं, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप विकेट मध्ये फटका निघून चाललाय, इथून सिंगल रन्स मिळा जाईल आणि किरीट अमिनीशी 42 धावा धावपटणार लागल्या गेल्यात. किशोर मडवी हे 40+ खेळाडू आहेत, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, गावदेबी गावठाण संघाच्या पाठीचा कणा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून सुद्धा जर मोठे फटके आले तर स्कोरवर धावा बनवू शकतात. सातत्यानं जर विचार केला तर सुरुवात चांगली राहिली होती पण त्यानंतर कम्मालीची गोलंदाजी, पंकज गरजचं आपण कौतुक करूयात, चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. साहिलचा फुल टॉस बॉल, इट्स अ नो बॉल
आणि चेंडूला मात्र पाठवून दिलाय डिबिडिकेट मध्ये जिथून मिळा जाईल 1+1 अशा दोन धावा. आणि या दोन नवीनिशी धाव पटलावर धाबा लागले गेले त्या 44 धाबा 4-4 आणि 4 हा स्कोर बोर्ड सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हाईट पॅक पाहायला गेलं तर कमरेच्या अगदी उंच असलेला चेंडू पुढील चेंडू मात्र फ्रीट असेल पूर्णपणे मुभा असेल. उडा डोळे पहा नीट आणि पुढील चेंडू आहे फ्रीट समोर आकाश टेकले. हाफ ट्रॅकर बॉल स्वतःवर नाराज असेल बॅटच्या राऊंडमध्ये आला नाही आहे. व्हाईटिश लॉंगनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथून मिळा जाईल या चेंडूवर अवघी एकच धाव आणि एकेरी धावीनिशी 45 धाबा धापडला लागत असताना 45 रन्स सिंगल्स डबल्स कधी षटकार. मात्र मागील 3 ओव्हरमध्ये जर विचार केला तर अवघ्या 15 धाबा आल्या आहेत. 18 चेंडूमध्ये फक्त 15 धाबा पण अशी सुरुवात पहिल्या रात्रीमध्ये कोपरी संघासुद्धा राहिली होती. समिता नागाव संघासमोर कळत असताना 4 षटकामध्ये 31 धाबा होत्या पण त्यानंतर चांगला स्कोर बनवला. बॅकफुटला जाऊन हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न पॉईंटमध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळतात. इथून या चेंडूवर मिळा जाईल एकेरी धाब आणि एकेरी धाबीनिशी 46 धाबा धापटल्या लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुल गरतला आपण बेलमॅनच्या भूमिकेने पाहू शकतोय. थोडीशी इंजरी जरूर आल्या तेव्हा महत्त्वाचा खेळाडूला इंजरी येत असते तेव्हा संघसुद्धा चिंतेमध्ये असतो पण ही इंजरी थोडीशी छोटी असावी. फुलटॉस बॉल त्याला पाठवून दिलाय. आजच्या रात्रीतील लांब लचक षटकार आलाय आकाश टकलेच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार आला तर सतीश मुदी गावदेबी गावठाण संघाचे पुरस्कर्ते एस एस एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं 2000 कॅश प्राइज आकाश टेकलेला दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव पटला धाबा लागल्या गेल्या त्या सतीश मुदी गावदेबी गावठाण संघाच्या 58 धाबा आणि अजूनही शेवटचे षटक बाकी आहे. आता मात्र हाय स्कोर नावावर राहिलाय तो म्हणजे सतीश मुदी गावदेबी गावठाण संघाच्या. सर्वे सर्वा सचिन शेठ मडवी यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस आकाश टेकलेला दिलं जाईल. यापुढे होणारा सामन्याचे आपण नाणेफेकी करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये प्रवीण आपण अनाऊन्स करा कारण शेवटचे षटक अजून बाकी आहे. यापुढे होणारा सामना आपल्या समोर जरूर पाहायला मिळेल आणि पुढील सामना आपल्या हे षटक संपण्या अगोदर या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. शेवटचा षटक हाताळण्यासाठी शिवम कडू आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळतोय. इथून चेंडूवर मिळायला जाईल एकेरी धाबा आणि एकेरी धाबानिशी धाव पटणार धाबा लागल्या गेल्या त्या 59 धाबा. आत्तापर्यंत आजच्या रात्रीतील सध्या हायेस्ट स्कोर लागलाय तो म्हणजे सतीश मुदी गावदेबी गावठाण संघाच्या नावावर. मग अशी 55 धाबा आपण राधे इंटरप्राइजेस चेले संघाच्या पाहायला मिळाल्या होत्या. षटकार आला तर आता मात्र तब्बल 3000 कॅश प्राइस. फुलटॉस बॉल आणि लॉग ऑफच्या वरतून पाठवून दिलंय सीमा रेषा पलीकडा आणि पंचाने मात्र तिसरं पंच आज वेळा तिसऱ्या पंचांची मागणी झालाय.
आणि तीन चेंडूवर तीन षटकार सुद्धा आलेत. त्यामुळे सतीश मिदी गावदेवी गावठाण संघाचे पुरस्कर्ते एस एस एंटरप्राइजेसची सर्वेसर्वा सुनील शेठ मडवी यांच्या वतीने 2000 रुपये आणि संस्कार एंटरप्राइजेसची सर्वेसर्वा सचिन शेठ मडवी यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये. टोटल 3000 कॅश प्राईज आकाश टकले या खेळाडूला दिलं जाईल. आणि या इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून जरूर झाला. हाईट पॅक चेक करत असताना जे दीपकजी बोराडे सर संपूर्ण ही स्पर्धा पाहण्यासाठी आज आमचा बादल ग्रुप सुद्धा इथं आला. येथील मडवी मनीष मडवी आणि सर्वसंचित पाटील त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. आणि या इट्स अ फेअर डिलिव्हरी चेंडू लँड होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळं योग्य तो निर्णय आला आहे दीपकजी बोराडे सरांच्या वतीनं. धावपाडला धावा लागल्या गेल्यात त्या आता 65 धावा. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल इथून मात्र फटका चांगला आहे. एलिव्हेशन पडलंय कमी शेवटच्या क्षणाला टिपला जातोय जेल आणि इथून मात्र महत्वाचा खेळाडू आकाश टकले होतील जेल बाद. मनीष कडू तिथे होत्या. स्वतःला बॉडी बॅलन्स केलं शेवटच्या क्षणापर्यंत हा जेल सोडला नाही आणि त्यामुळं या चेंडूवर महत्वाची विकेट सुद्धा मिळवल्या. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येत असताना निलेश पाटील 7 क्रमांकावर लेगेसीच्या थोडासा बाहेर जरूर पाहायला मिळाला. पण इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात जरूर एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 66 धावा 66 रन्स. हलक्या तरी खेळून काढला निलेश पाटीलचा फटका जरूर पाहायला मिळाला. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जरूर आलेत वेगानं. अवघी एकच धाव मिळत जाईल दुसरीचा प्रयत्न करत नाही आहेत. आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या सतीश मिदी गावदेवी गावठाण संघाच्या 67 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किशोर मडवी आता समोर आले आहेत आणि एक चांगल्या दर्जाचे अनुभवी असे खेळाडू आहेत. समोरच्या दिशेनं फटका खेळून काढला. निलेश पाटील यांच्यासाठी सुद्धा बक्षीस देत आहे. संस्कार एंटरप्राइजेसचे आमचे सचिन मडवी यांच्या वतीनं बक्षीस आला. जर षटकार आला तर शेवटच्या चेंडूवर 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. आणि 68 धावा धावपटला लागल्या गेल्या 68 रन्स. आजच्या रात्रीतला हायेस्ट स्कोर लागलाय. फुल टॉस बॉल आणि इथून मात्र आशाभूत नजरेनं पंचांकडे जरूर पाहिलं जात आहे. चेंडू आला इथून मात्र निर्धाव. इथून पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. आणि चला या दोन्ही कॅप्टन लगेच नाणेफेकी करतोय. एकाच ग्रामपंचायतीमधील हे दोन संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. आणि नाणेफेकीचा कॉल जर्मन रानवाडा संघाच्या बाजूला लागला. निर्णय काय येईल फिल्डिंग. आणि प्रथमच उरण पनवेल तालुक्यातील आपण अशी स्पर्धा हेमंत पाहतोय समोर की 6 षटकांच्या जरी 10 लॉट आहे तरी 6 षटकांचा सामन्यात तर भूषण मात्रेच्या आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे आणि भूषण मात्रे मला दरवर्षी इंटर ठेवते तिथं. आम्ही त्यांना घेत नाही तरी तो आम्हाला ठेवतो जिंत्री. त्यांचा धन्यवाद. हे होते हेमन आडे. त्यांनी सांगितलं की पुढीलचा नाणेफेकीचा कॉल लागला त्यांच्या बाजूनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ही जशी मॅच संपेल तसं आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मानव इंटरप्राइजेस सर्वे सर्वा मनुष्य मडवी सुद्धा उपस्थित आहेत. ते सुद्धा मॅचचा एन्जॉय घेतात. पण जर मानव मडवी असतील
तर आपण व्यासपीठावर या, आपल्याला इथं आपलं इथं स्वागत केलं जाईल आयोजकांच्या शुभ हस्ते. आणि मानव इंटरप्राइजेस सर्विस सर्व मनुष्य मडवी यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेकरता 5,000 आर्थिक पाठबळ आहे. त्यांनी करता शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज चौथी मुंबई ज्या भागामध्ये होत्या, आज स्वतःचं नाव खरं तर मोठं करण्यासाठी माणूस झुंजत असतो, पण आज आपल्या वडिलांचं नाव या समाजाच्या समोर एक मोठं बाबत त्यासाठी जर पाहायला गेलं तर गावठाणमध्ये सदानंद नगर आपल्या वडिलांच्या नावानं एक मोठं नगर उभारलंय अशी मुशेठ मडवी सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा गावठाण संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पण मानव मनोज मडवी जर आपण उपस्थित असाल तर आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत केलं जाईल. येणारे 36 बॉल आणि 69 धावांची गरज आणि दुसऱ्या सत्राकडे आपण वळूयात आणि ऐकूयात रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. चौथ्याची रात्र आडी आपल्याला खरं तर पंचांपासून लाईव्ह टीम समालोचन आणि आपले सर्व आयोजकांना जर उत्तम रुचकर जेवण देणारे आपले गणेश राठोड यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. बिग्राशेठ म्हात्रे प्रतिष्ठानाचे आचार्य आमचे ऑफिशियली आचार्य आहेत. खरं तर भूषणदादा म्हात्रे यांचा 1 जानेवारी जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा सुद्धा अनेक सारे आपल्याला त्यांची चाहता पाहायला मिळतात सर. आणि चैतन्य मडवी इथं उपस्थित आहेत. भूमिका स्पोर्ट्स चिल्ले संघाचे कित्येक वर्ष एक अनुभवी कॅप्टन म्हणण्याच्याकडे पाहिलं जाते आणि त्यांचं सुद्धा आपण थोड्या वेळामध्ये स्वागत करणार आहोत. मग तर दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूयात प्रवीणजी गायकर यांचा. काय म्हणाल बाई गेली तर जाऊया मॅचच्या दिशेने आणि जावले संघ मैदानावरती खेळणार आणि प्रसादला बक्षीस लागणार नाही असं कधी होऊच शकत नाही. तर वेदिका एंटरप्राइजेसचे ओनर बलिशेठ करत यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज, फलंदाज प्रसाद याच्यासाठी, कारण त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील साहेब बलिशेठ करत यांचं देखील आपण दमदार योगदान पाहिलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. पापणीला पापणी भेटते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. बिल्कुल चलते है मैच की तरफ. लक्ष्य है टोटल सबसे हाईएस्ट टोटल 69 रनों का टारगेट. बॉल तैयार. पहली गेंद के ऊपर आक्रमण, शुरुआत काफी बेहतरीन. डी एक्स्ट्रा कवर माउंड लाइन की तरफ 4 रन. क्या बात है, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा लेख छत्रपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता. आज शिवजयंती, तमाम अखंड हिंदुस्थान, परदेशा विदेशामध्ये देखील तुम्ही शिवजयंतीचा जल्लोष पाहिलात. ओइस बाराभाई अल्लाह किया है, क्या सीधा फील्डर के हाथों में कोई नहीं खिलाड़ी. हर छक्के के लिए 500 का इनाम, यानी कि पहला धम्मा का प्रसाद के बल्ले से 6 रन. छक्का बलिशेठ गरत इनके ओर से, हर छक्के के लिए 500 का इनाम है. पहला छक्का बल्लेबाज आप देख सकते हैं प्रसाद के बल्ले से. एक और बैट के रडार में गेंद आई है, इस बार सीधा फेंका, वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा पार, धम्मा का 6 रन. अंगार तू रणचंडी ने केलेला युद्धाचा श्रृंगार तू, सह्याद्रीच्या कड्यावरून कडाडणारा सिंह तू, अफजलला फाडणारा एकला नरसिंह तू. ओ यावेळेस आप इस बार आप देख सकते हैं पूरी तरीके से डोमिनेट किया बल्लेबाज को. डॉट बॉल की समाप्ति. देखिए आकाश टकले के पास वेरिएशन है कंचन,
चिरली ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य भी है और सतीश स्मृति गावदेवी गावटन टीम के ये कप्तान भी है और बेहतरीन खिलाड़ी के ओवर में जाने जाते हैं। और इस बार पैरों पर डालने का इरादा जहां प्रसाद जानते हैं कि अच्छी गेंदों को सम्मान देना भी बहुत जरूरी है और इस बार हल्के हाथों से खेला, वहां पर करण मड़वी गेंद को उठाए तब तक वहां पर एक रन लेने का पर्याप्त समय। देवत टीम के खिलाफ अगर वो गावटन टीम ने 28 रन चेस करते तो वन हैंडेड मैन ऑफ द सीरीज के रेस में करण मड़वी थे कंचन, लेकिन करण मड़वी की टीम परास्त हुई। उसके बाद करण घनसोलकर थे अंबिवली के, वो भी टीम परास्त हुई। उसके बाद झांसी बनाम उनके खिलाफ मुकाबला हुआ, झांसी टीम को भी रन चेस नहीं हुए। तीनों के तीनों सुपर टीम के मुकाबले वहां पर चेस नहीं हुए, वो भी लो स्कोर के मुकाबले हमने देखे। आप देख सकते हैं बॉलिंग मार्ग पर पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 17 बने। नए गेंदबाज आएंगे बॉलिंग मार्ग पर, भूषण दामापुरकर सामने बल्लेबाज होंगे, प्रसाद करत जिन्होंने सिंगल लिया और फिर से एक बार स्ट्राइक अपने पास और लेंथ पीछे थी कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ, गेंद जाती हुई दन 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 करती हुई 4 रन। पवित्र तब राखी ले स्वराज्य स्वप्न तब साकारी ले गर्जो निया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझ मानाचा मुजरा। डॉट बॉल यहां पर निकालते हुए देखिए कंचन भूषण दामापुरकर भी अच्छे गेंदबाज है, हालांकि पहली गेंद के ऊपर उनके बाउंड्री जरूर आई और प्रसाद भी वहां पर जानते हैं कि टारगेट उनके सामने बहुत बड़ा है। अभी भी 28 गेंदों में 48 रनों का लक्ष्य है, अभी तक 2 छक्के प्रसाद के बल्ले से निकले। ये भी आप पैकर की बॉल हो, यह कमाल का शॉट है, हमने कल भी ऐसा शॉट देखा था जो सीधा कवर पॉइंट के ऊपर से प्रसाद के बल्ले से धमाकेदार एक और शानदार चरण। उभारी ले रक्तात नाहुनी इतिहासात शूर मराठे साजे मुकी स्मरण जिजाऊं छे अन छाती धड़कते आमचे शुभा राजे। भूषण धामापुर का ये दमदार स्वागत किया है। 27 गेंदों में 42 की जरूरत है, 27 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे अकेले बल्लेबाज प्रसाद के। ओ ये सॉफ्ट डिसमिसल, हाफ ट्रैकर की बॉल पुल करना चाहते थे लेकिन कांचन एक्शन रिप्ले में आप देखिए ये जो गेंद है ना ज्यादा उछली भी नहीं, पढ़ने के बाद पूरी तरीके से आप ओ यहां पर प्ले डाउन हो गए, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और सीधा क्लीन बोल्ड बल्लेबाज आउट। विकेट, हालांकि एक जिगर आपके पास होना चाहिए, जब आप मार खाते हो ना तो आप में वो ताकत होनी चाहिए विकेट लेने की, और यहां पर विकेट लिया और बल्लेबाज होंगे वहां पर आउट। भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा जाने केले हिंद विश्व राज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा। नहीं बल्लेबाज आएंगे साहिल नाइक, भूषण दामापुरकर का यह शानदार कमबैक, जिस विकेट के लिए जाल बिछाया था वो विकेट बिल्कुल क्लीन बोल्ड करवा दिए, प्ले डाउन हो गया अंदरूनी हिस्सा लगते हुए। वो बैकफुट पर जाकर पंच किया है, आउटफील्ड फास्ट खिलाड़ी पीछे दौड़ रहे कप्तान आकाश, अंतिम क्षणों में गेंद को रोके तब तक गेंद सीमा रेखा पार 4 रन। बल्लेबाजी पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारे अनेक असतात परंतु शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त शिवरांचे मावले असतात। वाघाची औलाद तुझी कुत्र्यासारखा भुंकू नको, सांगून गेलाय तुझा बाप मेला तरी झुकू नको, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, अरे जा विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा कसा होता। तो यहां पर एक आखिरी गेंद शायद इस ओवर की डॉट आ चुकी है, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 31-31, अब जीतने के लिए 24 गेंदे 38 रनों की जरूरत।
करेंगे कंचना। अब यहां से खेल पलटेगा क्या नहीं पलटेगा, यह आने वाला समय ही बता पाएगा। लेकिन फिलहाल 24 गेंदों में आप 38 रनों की जरूरत है यहां पर जावले 11 नीलेश 11 जावले टीम को। करण मडवी बॉलिंग मार पर आएंगे राइट राउंड द विकेट से। पहली गेंद बिल्कुल यहां पर ऑन साइड में मोड़ने का प्रयास, खुद अपने पालोत्र में करण दौड़ रहे, एक रन पूरा, दूसरे का प्रयास, कवर के लिए कोई नहीं था, कप्तान संचित को वहां पर आना चाहिए था लेकिन बहुत दूर है, तब तक करण ने गेंद को रोका और तो 37 अभी भी 23 गेंदों में चाहिए। ओ इस बार चलिए ऑफ स्टंप से बाहर गेंदे, अंपायर ने इस गेंद को बिल्कुल व्हाइट बॉल करार घोषित कर दिया। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में यहां पर बढ़ोतरी हो चुकी है, टीम का टोटल स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 33। हवाई यात्रा करने का प्रयास किया है करण मडवी के ऊपर आक्रमण और सीधा गेंद मिड विकेट सी मारे का पार, मच नीडेड सिक्सर 6 रन। क्या बढ़िया यहां पर शॉट देखने को मिला, सीधा 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 39। 22 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। देखिए यहां पर विकेट गंवाने के बाद भी कमबैक करना चाहिए था लेकिन इस तरीके की गेंदे फेंकेंगे। ओ चलिए इस बार बचे, सीधा गेंद खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट। सुखात नांदत होती प्रजा, कारण जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो माझा शोभा होता। संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलत। तो बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर, नए बल्लेबाज आएंगे मिस्टर हेलीकॉप्टर ऑफ द उल्वेनोड यानी कि राहुल करत आएंगे बल्लेबाजी के लिए। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिरी 21 गेंदें बची है और 30 रनों की जरूरत। विजय शेठ घरत होंगे हमारे, अरुण शेठ घरत होंगे, चेतन भाई होंगे, हमेशा दमदार योगदान इस टीम को हमेशा देते हैं, उनका भी स्वागत। अजय कड़ू होंगे, हमारे महेश कड़ू होंगे, महेश नाइक साहब होंगे, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे हमेशा जावली टीम के लिए जिनका दमदार योगदान होता है। प्रमोद भाई होंगे, साई देवा पैल के मालक, वो भी दमदार क्रिकेटर जाने जाते हैं। फिलहाल बैलगढ़ के क्षेत्र में उनका काफी ध्यान अग्रसर है कंचन, उतना ही क्रिकेट में काफी अच्छा योगदान। फुल टॉस बॉल आते ही धमाका दिया है, सीधा गेंद मिड विकेट सी मार रेखा पार, दैट्स अ क्लियर इट 6 रन। तेला वाचून किंमत काय समयीच्या वातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवरांशुभाई पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। हलक्या तो सॉफ्ट शॉट से खेला हुआ स्ट्रोक था, वहां पर फील्डर आएंगे दूर से उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर एक रन मिलेगा। यह अच्छा क्रिकेट है कंचन, किसी भी क्रिकेटर की अगर बात करेंगे ना तो निश्चित तौर पर वहां पर छक्का आने के बाद सिंगल लेने की काबिलियत आप में होना बहुत जरूरी होता है। यह सिंगल बटोरा और सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 46। 46 रन 19 गेंदों में चाहिए, अभी भी 23 रनों की जरूरत। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए करण मडवी, ये भाई अल्लाह क्या सुमधुर आवाज आई बल्ले से, टक्कर की आवाज आई और सीधा गेंद लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से 6 रन। चाहिए कंचन मेरे ख्याल से जीतने के लिए 17 रनों की जरूरत। कैलासाच्या माती जरी शिवशंकर विराजले, बग मराठ्यांच्या कुशीत माझे शिवराय गरजले, टाप मारताच येथे उदळली तलवारीची पाथी, येथे झुलली माझ्या मराठी मनाची नाती, स्वराज्याचा पुरावा देत आहे माझा एक एक कडा,
येथे सांडला गड्या आम्ही शत्रूंच्या रक्ताचा सडा यवनाच्या आक्रमणाची याद आहे अजून ताजी कारण गनिमांच्या उरावर नाचले माझे तानाजी आणि बाजी खऱ्यार्थाने शिवारांचे हे शिलेदार आणि नेहमीच आपण पाहिलात की 18 पगड जातींना एकत्र घेऊन खऱ्यार्थाने हिंद विश्वराज्याची स्थापना केली तर राजे शिवछत्रपती शिवरायांची आज खऱ्यार्थाने शिवजयंती आपण या ठिकाणी पाहतो बढिया वापसी गेंदबाज की द्वारा और चलिए इस बार बड़ा शॉट थोड़े से इंजर्ड है लेकिन फिर भी अपने बल्ले की धमक नहीं छोड़ेंगे और सीधा गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा पार कमेंट्री बॉक्स की तरफ चरण ना जिंदगी की खुशी ना मौत का गम जब तक है दम तब तक जय शिवराय कहेंगे हम तो चलिए इस बार क्रॉस बैटेड खेलने का प्रयास प्रैक्टिस में शायद कम रहते ये खिलाड़ी लेकिन फिर भी क्या बढ़िया यहां पर क्रिकेट अपने टीम के लिए दिखाते हुए 15 गेंदे 11 की जरूरत गाउटन की दो टीमें खेली कंचन आज सतीश स्मृति गाउदी भी गाउटन खेल रही है कल हमने देखा विनोद स्पोर्ट्स गाउटन टीम को हमने खेलते हुए देखा दो गाउटन की टीमें आज खेलती हुई नजर आएगी और झांसी की भी तीन टीमें देखने को मिली लेकिन यहां पर थोड़ा सा अस्तित्व खतरे में नजर आता हुआ क्योंकि 14 गेंदों में अब 10 रनों की जरूरत यानी कि झांसे की बात करेंगे कंचन सचिन स्मृति झांसे टीम परास्त हुई है साथ ही साथ जो इससे पहले आपने देखा यंगस्टर 11 झांसे अब खंडोबा झांसे टीम का अस्तित्व यहां पर ताव पर लगा होगा चलिए इस बार बल्ले का बाहरी किनारा बल्लेबाज आउट भाभी जी ने भी कहा होगा जाइए बेस्ट ऑफ लक अच्छी गेंदबाजी कीजिए आप समीकरण बदलेगा 13 गेंदे 10 रनों की जरूरत है यह मैच को बचाना है अगर सतीश स्मृति गाउदेवी गाउटान को तो विकेट लेनी पड़ेगी ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को फील्डर मौजूद उठाएंगे एक रन तो जरूर पूरा दूसरे का प्रयास कर रहे थे मना कर दिया दो लेफ्ट हैंडर बल्लेबाज सिंगल के साथ ओवर की समाप्ति चार ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 60 अब जीतने के लिए 12 गेंदे 9 रनों की जरूरत नादान परिंदे जिनका तूने छीना है आसमान उनको भी कर दे अब पूरी तरीके से खुली आसमान में उड़ान उन्हें भी आजाद कर दे ये संगीत आपने सुना संचित टकले विकेट हैट्रिक टेकर गेंदबाज है अपने करियर की पहली विकेट हैट्रिक इन्होंने जरूर ली थी रंजनपाड़ा में और वही संचित टकले एक बार गेंदबाजी के मार्ग पर आते हुए एक रन संचित का अगर ये ओवर कंचन कम से कम दो या तीन रनों का होगा ना तो फिर से एक बार मुकाबले में कमबैक कर सकती है सतीश स्मृति गाउदीवी गाउटान 11 टीम थोड़ी सी संकट में फंसी है इसकी वजह है कि दो छक्के राहुल के इस बार मौका बनेगा फील्डर गेंद के नीचे ओ ये खिलाड़ी थे मेरे ख्याल से मानव थे और मानव के द्वारा ये क्या छूटा एफर्ट लाजवाब था कंचन यंगस्टर है लेकिन देखिए कितना हिम्मत जुटाई इन्होंने हार नहीं मानी कंचन पीछे मुड़कर वो गेंद तक गया क्या बढ़िया एफर्ट था बॉस भी मेरे ख्याल से नजर आ रहे हैं रतीश ओ इस बार आप ट्रैकर की बॉल खुल कर दिया इस गेंद को सीधा डीप लॉन्ग लेग की तरफ सीमा रेखा पार 4 रन
द नाइट बन सकता था। ये कम उम्र के खिलाड़ी यंगस्टर है, अगर ये कैच लेते ना तो ये उनके लाइफ की सबसे महत्वपूर्ण कैच होती, क्योंकि आसान नहीं होता ऐसे कैचेस पकड़ने। शॉर्ट पिच लाइन की बॉल, इसी के साथ ये मैच नहीं फिनिश होगी। रोका वहां पर, दया थे, गेंद को रोका। तो बिल्कुल प्रसाद ने तीन छक्के दागे। वेदिका एंटरप्राइजेस के ओनर बलिशेठ गलत, इनके ओर से टोटल 1500 का इनाम यहां पर जमा है। मैच समाप्त होने के बाद वो आप जरूर लेकर जाइए। संचित तैयार, और इस बार फिर से एक बार हवा में गेंद, फील्डर दौड़ रहे, दो रनों की जरूरत, एक तो कंप्लीट या दूसरे के साथ मैच फिनिश करना चाहेंगे। और इसी के साथ ये मुकाबला हुआ फिनिश। अभिनंदन टीम नीलेश 11 जावले एंड हार्ड लक सतीश स्मृति गाउदेवी गाउटान, इस मैच के हीरो हमारे साथी स्कोरर कंचन पालकर।